हे आमचं RC 1708 शंभर अँटी उबवायचं यंत्र आहे. या यंत्राद्वारे कमाल 100 अँटी उबवू शकतात. याच्यामध्ये आम्ही अंडी उबवण्यासाठी जे 3 महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत त्याचं ऑटोमेशन केलेलं आहे. एक तर आम्ही तापमान त्याचं मेंटेन करतो, दुसरं त्याची आर्द्रता स्थिर ठेवतो, आणि तिसरं ती अंडी दिवसातून एका विशिष्ट वेळेला जी फिरवावी लागतात ती फिरवतो. हा आहे याचा मशीनचा फ्रंट पोर्शन. आता मी झाकण उघडून तुम्हाला आतलं कंटेंट दाखवतो. आतमध्ये एक पॉवर कॉर्ड आहे आणि या ॲल्युमिनियमच्या सळ्या आहेत ज्याचा उपयोग आत्ता थोड्याच वेळात तुम्हाला कळेल. आता मी पॉवर कॉर्ड लावून हे मशीन तयार करतो. पॉवर कॉर्ड मागच्या साईडला याचं इनलेट दिलं आहे. ॲल्युमिनियमच्या ज्या ज्या सळ्या आहेत त्या सळ्या बेसिकली आपण अंडे ठेवण्यासाठी, अंडे फिरवण्यासाठी आणि त्याला गायडन्स देण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर साधारण ही जी जाळी आहे ही हॉरिझॉन्टली रोटेट होते आणि त्याच्यावर अंडे रेस्ट होतात, आणि ती अंडी या दोन सळ्यांमध्ये अडकल्यामुळे ती जागच्या जागी फिरतात. आत्ता डेमॉन्स्ट्रेशनसाठी मी काही थोडीफार अंडी ठेवून तुम्हाला दाखवतो हे अंडी फिरण्याचा मेकॅनिझम कसा असतो. आम्ही या अंड्यांवर एक खूण केलेली आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की हे अंडे रोटेट झाले तर ती कशी होतात. या मशीनचं वैशिष्ट्य असं आहे की छोटी किंवा मोठी दोन्ही टाईपची अंडी याच्यामध्ये बसू शकतात. म्हणजे आता या दोन खाचांमध्ये दोन सळ्यांमधलं अंतर आम्ही दोन खाचा घेतलेले आहे, पण ते एक खाचंही एवढं असू शकतं. आणि जर अंडं छोटं असेल तर त्या एका खाचेमधलंही याच्यामध्ये गाईडमध्ये ते बसून ते रोटेट होतं. अंडी ठेवल्यानंतर हे मशीन या मशीनचं झाकण बंद करावे आणि ते दाबून व्यवस्थित एअरटाईट झाले की नाही हे चेक करायचं. त्याच्यानंतर वरनं हे हा जो आहे शेजारी हा पाण्याचा टँक आहे, त्याच्यामधनं वाफ जनरेट होऊन ते मशीनमध्ये जाते आणि त्याची आर्द्रता मेंटेन होते. आता आपण पाणी भरू या मशीनमध्ये. पाण्यासाठी आम्ही पातळी पण दिलेली आहे मीन मॅक्स. तर पाणी साधारण त्या दोन लेवलच्या मध्ये कॉन्स्टंटली ठेवायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, आता मशीन ऑपरेशनसाठी रेडी झालेलं आहे. आता ही मशीन मी चालू करतोय. मशीन चालू करण्यापूर्वी आम्ही आमच्या कंट्रोल पॅनल बद्दल थोडक्यात सांगतो. कंट्रोल पॅनलवर एक LCD डिस्प्ले आहे, एक मोटर चालू बंद करण्यासाठी बटन आहे ते आत्ता चालू पोझिशनमध्ये, आणि पूर्ण मशीनची सायकल रिसेट करण्यासाठी एक रिसेटचं बटन दिलेलं आहे. मशीनची जी सायकल असते ही 21 दिवसाची असते. 21 दिवसापैकी पहिली 18 दिवस हे अंडी रोटेट होतात. शेवटचे 3 दिवस अंड्यांना रोटेशन द्यायचं नसतं, कारण का शेवटच्या 3 दिवसांमध्ये ती पिल्लं ॲक्च्युली अंड्यांना आतमधनं चोचा मारून बाहेर यायचा प्रयत्न करतात. सो ऑटोमॅटिकली हे मशीन 18व्या दिवशी आर्द्रता पण वाढवतं आणि 18व्या दिवशी तुम्हाला मॅन्युअली ही मोटर बंद करावी लागते. त्याचं कारण असं की आम्ही हे जनरिक मशीन बनवलंय, हे वेगवेगळ्या पक्ष्यांसाठी बनवलंय. 21 दिवसांची सायकल ही पोल्ट्रीसाठी स्पेसिफिक आहे. सो मोटर तुम्हाला मॅन्युअली बंद करावी लागते, पण मशीनमध्ये जी आर्द्रता आहे ती आत्ता तिची रेंज आहे ती 60-70 degrees पर्यंत मेंटेन होते. 18 दिवसानंतर ती 5% आर्द्रतेचे प्रमाण मशीन स्वतःच वाढवते. आता मशीन मी चालू करतोय, तुम्ही LCD वर लक्ष द्या. LCD चालू झाल्याद्वारे आमच्या कंपनीचं नाव आणि नंबर येतो.
त्याच्यानंतर टेम्परेचर आणि ह्युमिडिटी मशीन दाखवतो आणि कुठला दिवस चालू आहे ते तिथं नमूद करतो. हे आहे मशीन चालू व्हायचं ऑपरेशन. आता आतमध्ये तुम्ही बघाल मशीन उघड तर आतमध्ये ऑलरेडी ह्युमिडिटी जनरेट होते आहे, जे तुम्हाला वाफेत वाफ जशी आतमध्ये त्याद्वारे कळेल. याच्यामध्ये तीन आम्ही पंखे दिलेले आहेत आतली हवा व्हेंटिल करण्यासाठी. त्याच्यातील हे जे अंडी आहेत ते बघा, आता ते सगळे वरच्या पोझिशनले होते, ते सगळे रोटेट झाल्यामुळे आता ते वेगवेगळ्या पोझिशनला गेलेले आहेत. आता मशीन मी परत चालू आणि बंद करून तुम्हाला दाखवतो की अंडी कशी रोटेट होतात. आता मी परत ती अंडी पूर्वीच्या स्थितीला आणतो जेणेकरून ती खूणवरती येईल. मशीन परत चालू करतोय. मशीन चालू झाल्या 10 सेकंद मोटर फिरते आणि ती सगळी अंडी रोटेट करते. ही प्रोसेस प्रत्येक 2 तासाला रिपीट होते. हा जो पंखा दिलेला आहे त्याच्या मागे आम्ही एक 100 वॅटचा बल्ब लावलेला आहे जो कुठल्याही दुकानात मिळतो. त्या बल्बद्वारे हीट जनरेट होते आणि ती या पंख्याद्वारे पूर्ण या केबिनमध्ये फेकली जाते आणि त्या अनुसाराने ते टेम्परेचर मेंटेन होतं. जर टेम्परेचर एका विशिष्ट लेवलच्या वरती गेलं तर हा बल्ब ऑटोमॅटिक बंद होतं. आणि सेम प्रोसेस ह्युमिडिटीसाठी पण आहे. जर याची आर्द्रता 70च्या वरती गेली तर ही जी वाफ जनरेट होते होताना तुम्हाला दिसते आहे ती एका मशीनद्वारे होते, जे आम्ही आतमध्ये इथं ठेवलेलं आहे. तर त्या मशीनलाचाही इलेक्ट्रिक सप्लाय आम्ही ऑटोमॅटिकली चालू बंद करतो जेणेकरून आतली आर्द्रता मेंटेन व्हावी. मशीनचं ऑपरेशन फार सिम्पल आहे आणि आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अतिशय युजर फ्रेंडली आहे आणि तुम्ही आम्ही सांगितल्या त्याप्रमाणे स्टेप्स केल्या तर या पलीकडे करायची काही गरज राहणार नाही.